चार इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरूच आहेत. महिन्या चार महिन्यांनी कुठे ना कुठे बिल्डिंगचे स्लॅब कोसळून जीवितहानी होत आहे. उल्हासनगर महापालिका हद्दीत 855 धोकादायक इमारती असून आतापर्यंत बऱ्याच इमारती पाडण्यात आल्या, तरी सुद्धा काही इमारती नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. लवकरच या इमारतींना हटवण्यात आले नाही तर अनेक ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अशीच एक घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 अंबिका सागर अपार्टमेंट मध्ये घडली आहे. बिल्डिंगचा स्लॅब कोसळून एका निष्पाप बालकाचा बळी गेलाय. मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव कुमार निरंजित सातपुते असे असून दुर्घटनेमध्ये त्याची आजी गंभीर जखमी झाली आहे. आजीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी इमारतीमधील लोकांना सुरक्षित बाहेर काढले असून अंबिका सागर अपार्टमेंट ही इमारत सील करण्यात आली आहे. प्रतिनिधी हरी अल्लाट सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.